Hello dear students, I Rohan Patil welcome you all to the e-learning platform. In today's video lecture we will discuss a problem on development of lateral surface of a prism, right? Now let's see a problem. Apan aajcha lecture madhe development of lateral surface var problem baghnar ahot of a square prism cha. So apan problem baghuyat kay dilela ahe. A square prism, side of base 40 mm, axis height 80 mm, rests on HP with all faces equally inclined to VP. ही तुम्हाला काय दिलेली आहे? इनिशियल कंडिशन दिलेली आहे. इनिशियल कंडिशन मध्ये तुम्हाला सॉलिड कुठला दिलाय? स्क्वेअर प्रिझम दिलाय. त्याचे बेस साइड किती दिलेय? तुम्हाला 40 mm दिलेला आहे. हाईट किती mm दिलेय? 80 mm दिलेय. रेस्ट ऑन काय म्हणजे HP? HP म्हणजे काय? हॉरिझॉन्टल प्लेन वर रेस्ट दिलाय विथ ऑल इट्स फेसेस काय म्हणले? इक्वली इन्क्लाइंड. जेव्हा जेव्हा इक्वली इन्क्लाइंड असा शब्द असणार आहे तेव्हा तुमचा स्क्वेअर प्रिझम किंवा स्क्वेअर कशावर रेस्टिंग असणार आहे? बेस कॉर्नर वर रेस्टिंग असणार, राईट? सो मी इनिशियली इथे काय करून घेतलं? XX लाईन प्लॉट करून घेतलं, VP HP प्लॉट केलं. VP म्हणजे काय? व्हर्टिकल प्लेन. व्हर्टिकल म्हणजे उभा. HP म्हणजे काय? हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे आडवा प्लेन, राईट? तिथे तुम्हाला रेस्टिंग दिले आणि विथ ऑल इट्स फेसेस इक्वली इन्क्लाइंड टू VP म्हणले. इक्वली इन्क्लाइंड असल्यामुळे मी इथं रेस्टिंग ऑन बेस कॉर्नरचा पहिला मी स्क्वेअर काढून घेतला, राईट? जेव्हा जेव्हा इक्वली इन्क्लाइंड असतात तेव्हा त्याच्या अँगल किती डिग्री इन्क्लाइंड असतात? 45 डिग्रीला इन्क्लाइंड असतात, राईट? किती डिग्रीला इन्क्लाइंड असतात? 45 डिग्री. सो मी इथं पहिला स्क्वेअर काढून घेतला विथ बेस साइड 40 mm, त्याची ऍक्सिस साइड 80 mm दिली होती, ते मी प्लॉट करून घेतले, राईट? आता त्याला फायनल कंडिशन काय दिलंय? इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू VP अँड 60 डिग्री टू HP पासिंग थ्रू अ पॉइंट ऑन ऍक्सिस 55 mm अबाव द बेस. बेस पासून किती mm दिले तुम्हाला? 55 mm दिलेले आहे. आणि किती डिग्रीला कट करायला सांगितले? 60 डिग्रीला कट करायला सांगितले टू HP, राईट? HP सी इन्क्लाइंड असेल तर त्याचा पोर्शन कुठे दिसतो तुम्हाला? VP मध्ये दिसतो, राईट? सो पहिला आपण 55 mm जो काय पॉईंट दिलाय तो पहिला आपण पॉईंट लोकेट करून घ्या. 55 mm अबाव HP दिला होता तो, राईट? सो आपण तो इथं 55 mm अबाव HP दिला होता तो आपण इथं सेंटर लाईनवर पॉईंट लोकेट करून घेतला, राईट? त्यानंतर नेक्स्ट जी काही XX लाईन मला अवेलेबल आहे त्या लाईनला पॅरेलल एक फेंट लाईन रॅन्डमली मी पास करून घेतली. मला अँगल किती डिग्री दिलेला आहे? तिथे त्याने 60 डिग्री अँगल दिलेला आहे, सो राईट? सो ते प्रोटेक्टर ठेवून करेक्ट अँगल आपण 60 डिग्री घ्यायचे आपल्याला विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर. 60 डिग्री अँगल प्लॉट करा आणि तिथून हा जो काही स्क्वेअर प्रिझम तुम्हाला दिलेला आहे त्याला तुम्हाला काय करायचं? कट करायचं आहे, राईट? हाईट तुम्हाला 80 दिली होती ते घेतली आणि तिथून तुम्हाला 60 डिग्रीचा जो काय अँगल दिलाय त्या अँगल मध्ये तुम्हाला कट करायचं आहे, राईट? त्याला कट केला आपण. आता कट केल्यानंतर तिथे A' A' या जनरेटरला ते कट करते. इथे कुठला पॉइंट आला माझा? P' A. नेक्स्ट B' D' B' T' या जनरेटरला पण ते कट करते. इथे कुठला पॉइंट आला माझा? P' B' D. आपण इथे अँगल किती घेतला होता? 60 डिग्री घेतला होता, सो तो अँगल 60 डिग्री. आता इथं असा एक आता पॉइंट मिळतो की तो कुठल्याच जनरेटरला काय कट करत नाहीये, राईट? सो त्याचं प्रोजेक्शन काय करायचं आपल्याला? हा पॉइंट जे की आपली व्हर्टिकल लाईन किंवा ऍक्सिस लाईन आहे त्या लाईनला पॅरल हा पॉइंट आपल्याला व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली टॉप व्यूला पास करायचा. हा पास केल्यानंतर व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली किती ठिकाणी कट करते हा पॉइंट? दोन ठिकाणी. पहिला जिथे कट करते नाव 1 द्या तर जिथे कट करते 2. सो ऑटोमॅटिकली इथं मला कुठला पॉइंट मिळाला? P'12 हे पॉइंट मिळाले, राईट? इथं आपण काय केलं? कटिंग जे काही कंडिशन दिली होती ती आपण इथं पहिला प्लॉट करून घेतली. त्यानंतर ते जे डायमेन्शन्स दिले होते मला 80 mm, हाईट 80, राईट? त्यानंतर इथलं हे मला वरती हाईट 55 mm अबव दिलं होतं. सो ते आपण 55 mm जे आबवलेलं होतं ते इथे प्लॉट करून घेतलं आणि ह्याचे हाईट ह्याचे साईड आपल्याला 40 दिले, राईट? आता ह्याचं डेव्हलपमेंट काढायचं आहे. डेव्हलपमेंटचं फॉर्म्युला काय आहे? त्याचा नंबर ऑफ साईड इंटू बेस साईड. आता स्क्वेअरला नंबर ऑफ साईड किती असतात? 4, राईट? सो याला पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ साईड इंटू बेस साईड. नंबर ऑफ साईड 4 इंटू बेस साईड किती दिले मला? त्याचे 40.
सो 4 × 40 किती आलं ते आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं राईट. सो स्क्वेअर म्हणजे काय, 4 म्हणजे काय, स्क्वेअरला किती साईड असतात 4, बेस साईड दिलं मला 40. सो टोटल तुमचं पेरिमीटर किती येणार आहे 160 mm. म्हणजे डेव्हलपमेंट जे काय तुम्हाला काढायचं आहे टोटल 160 mm वर प्लॉट करायचं राईट. सो इथून मी रॅन्डमली एक पॉईंट लोकेट केला, कुठेही काय केला, रॅन्डमली पॉईंट लोकेट केला, त्याचं नाव दिलं मी ए राईट. सो टोटल पेरिमीटर किती आले माझं 160 आले राईट. सो इथून 160 मी एक पॉईंट प्लॉट करून घेतला. त्यानंतर नेक्स्ट ही जी काही लाईन अवेलेबल आहे ह्या लाईनला पॅरेलल एक लाईन पास करून घेतली, बघ सिमिलरली इकडून पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड पास करून घेतला राईट. नेक्स्ट जे काही वरची टॉप बेडची लाईन आहे त्या लाईनला पॅरेलल हे मी आता मला असं काय करून घेतलं, एक बॉक्स तयार करून घेतला राईट. 160 दिलं होतं आणि ते तुम्ही जरी आर्क मेथडमध्ये जरी असं प्लॉट करत गेला तरी चालते राईट. ए ए टू बी बी टू सी सी टू डी आणि डी टू ए ते तिथंच येतात पॉईंट राईट. तिथं कुठला ए बी सी डी आणि ए जो स्टार्टिंग पॉईंट आहे तोच आपला काय यायला पाहिजे, एंडिंग पॉईंट यायला पाहिजे राईट. परत तिथले जे काही पॉईंट मिळाले मिडलचे ते सगळे पॉईंट परत व्हर्टिकली अपवर्ड मला पास करायचे. एकदम फेंट मध्ये मला जेवढे काही पॉईंट आहेत ते पास करायचे फेंट मध्ये. आता इथे कट केल्यानंतरचा जो पोर्शन आहे तो वरचा निघून गेलाय. सो तर मी तो पोर्शन फेंट दाखवते, जो राहिलेला पार्ट आहे तेवढाच पोर्शन मी काय करते डार्क राईट. सी डी आणि ए असे पॉईंट आले राईट. त्यानंतर इथे जेवढे काही पॉईंट मला अवेलेबल आहेत तेवढे सगळे पॉईंट मला हॉरिझॉन्टली पास करायचे राईट. कुठला पॉईंट आहे तो पिडॅश ए, एचा पॉईंट पिडॅश एचा आलेला हॉरिझॉन्टली इकडे पास करून घ्या. सिमिलरली नेक्स्ट पिडॅश बी डी चा जो काही हॉरिझॉन्टल नाही झाला, नेक्स्ट पिडॅश बी डी चा जो काही पॉईंट आहे तोही पॉईंट व्हर्टिकली इकडे हॉरिझॉन्टली पास करून घ्या राईट. इथे कुठला पॉईंट दिला मी ए, इथे कुठला पॉईंट आला बी डी राईट. आता इथलं हा 1 आणि 2 पॉईंट इथे लोकेट करायचं राईट. आता बघा इथे ए टू बीच्या मध्ये कुठला पॉईंट आहे का मला, नाही. बी टू सीच्या मध्ये कुठला पॉईंट आहे का, आहे. कुठला पॉईंट आहे, 1 राईट. सो इथं टॉप व्ह्यूवरून बी टू 1 हे डिस्टन्स मॅपेडमध्ये घ्यायचं, बी टू 1 बीच्या इथे ठेवा आणि इकडे आर्क मारा. कुठला पॉईंट मिळाला मला 1. नेक्स्ट सी टू डी च्या मध्ये कुठला पॉईंट आहे माझा 2. नेक्स्ट सी टू 2 हे डिस्टन्स मॅपेड मध्ये घ्या, सीच्या इथे ठेवा आणि इकडे आर्क मारा. कुठला पॉईंट मिळाला मला तिथं 2 राईट. सिमिलरली जी काय व्हर्टिकल लाईन आपल्याला अवेलेबल आहे त्या व्हर्टिकल लाईनला पॅरेलल तो पॉईंट इकडे वर पास करून घ्या. सिमिलरली इथलाही पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड वर पास करून घ्या, इथं आला 1 इथं आला 2. आता नेक्स्ट डेव्हलपमेंट काढायचं. इथे कुठला पॉईंट आहे ए, एच्या आयला कुठला पॉईंट मिळणार आहे मला पी ए, एचा आलेला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल पॉईंट, एचा व्हर्टिकल पॉईंट, याचा इंटरसेक्शनला कुठला मिळाला पॉईंट पी ए. नेक्स्ट ए टू बी, ए नंतर कुठला पॉईंट आहे बी, नेक्स्ट बीचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, बीचा आलेला व्हर्टिकल पॉईंट, कुठला मिळाला पॉईंट पी बी. नेक्स्ट बी टू सीच्या मध्ये कुठला पॉईंट आहे 1 राईट. हा 1 पॉईंट या 1 लाईनला तिथे कट होणार, तिथे कुठला मिळणार आहे पॉईंट मला पी 1. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे सी, सीचा पॉईंट कुठे एंडलाच आहे, सो इथे कुठला पॉईंट मिळणार आहे मला पी सी म्हणा किंवा सी राईट. सी नंतर नेक्स्ट कुठला पॉईंट आहे माझा 2, 2 पॉईंट या 2 लाईनला जिथे टच होईल इथे कुठला मिळणार आहे मला पी 2. 2 नंतर कुठला पॉईंट आहे डी, डीचा हॉरिझॉन्टल डीचा व्हर्टिकल पी डी मिळाला राईट. डी नंतर नेक्स्ट कुठला पॉईंट आहे ए, एचा हॉरिझॉन्टल एचा व्हर्टिकल इथे कुठला मिळाला मला पी ए राईट. आता इथं बेसला कुठं कट केलंय का, बॉटम बेसला, नाही. सो त्यामुळं जी काही बॉटम बेसची पॉईंट आहे ती सगळी लाईन काय येणार आहे कम्प्लीट डार्क राईट. ए टू ए एवढंच डार्क दिसत आहे कट केल्यानंतर, त्यामुळे तेवढा पोर्शन डार्क. नेक्स्ट आता पॉईंट कसं लोकट ए टू बी कसं जाते ए टू बी, सो हे ए टू बी कनेक्ट करून घ्यायचे. नेक्स्ट कसं आहे बी टू कुठला आहे 1, बी टू 1
नेक्स्ट 1 2 कुठल्या पॉइंट पर आहे सी, सी नंतर कुठला पॉइंट आहे 2 2 नंतर कुठला पॉइंट आहे डी, जो काही डीचा पॉइंट आले तो कनेक्ट करून घ्या, डी नंतर कुठला पॉइंट आहे परत ए, राईट हे आलं हॉरिझॉन्टल राईट. आता इथे बी टू बी बी हा एवढा पोर्शन कसा दिसतोय मला डार्क दिसतोय राईट, सो तेवढा पोर्शन काय करायचा मला डार्क. नेक्स्ट सी टू सी ही कम्प्लीट एच मध्ये कसे डार्क आहे राईट, सो सी टू सी कसं दिसणार आहे मला डार्क. नेक्स्ट डी टू पी डी हा पोर्शन कसा आहे डार्क आहे राईट, खालचा राहिलेला पार्ट असल्यामुळे सो इथून हे पोर्शन कसं आलं डार्क आणि इथं ए टू ए राईट. इथं आपलं काय झालं डेव्हलपमेंट पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे राईट. इथं पेरिमीटर येतं सर, सिलेंडर असेल तर सरकमफरन्स येतं आणि प्रिझम झाला पेरिमीटर, त्याला फॉर्म्युले लिहिले नंबर ऑफ साईड इंटू बेस साईड, सो स्क्वेअरला नंबर ऑफ साईड असतात 4 इंटू बेस साईड आपल्याला दिलेली आहे 40, सो ते आपण केलं हे टोटल माझं डिस्टन्स किती असणार आहे 160 राईट. टोटल डिस्टन्स आलं 160 राईट. हो हा प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच लक्षात आला असेल राईट, नक्की सॉल्व्ह करा, नक्कीच जमणार आहे तुम्हाला राईट. थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.